महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल या एकमेव महापालिकेत प्रथम महापौर कोण होणार, उपमहापौर कोण असेल, स्थायी समितीत कोणते सदस्य असणार याची प्रचंड उत्सुकता होती. सोमवार दिनांक 10 जुलै रोजी सोशल कट्ट्यावर नेटकऱ्यांनी या संदर्भातील मेसेज पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. या मेसेजना लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात मिळत होती. विविध राजकीय पक्षाशी संबंधित ग्रुपमध्ये या संदर्भातील मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महासभेचा बोलबाला मंगळवारी सुद्धा दिवसभर सोशल मीडियावर हिट मिळवित होता. सभेचे कामकाज सोमवारी सुरू असतानाच नेटिझन्सनी प्रथम महापौर, उपमहापौर आणि स्वीकृत सदस्यांची नावे काही वेब पोर्टलच्या बातम्या व्हायरल करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते. ऐतिहासिक महासभा सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाली होती असेच म्हणावे लागेल. पनवेल महापालिकेची पहिली महासभा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली. रायगड जिल्हाधिकारी श्री मलिक नेर यांनी महापौरपदी कविता चौतमोल तर उपमहापौरपदी चारुशीला खरत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करताच काही सेकंदात ही बातमी वाऱ्यासारखी सोशल कट्ट्यावर पसरली. अनेक राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांनीही या आशयाचे वृत्त ब्रेकिंग न्यूजमध्ये दाखवून पनवेलचे भविष्य काळातील महत्व अधोरेखित केले.